नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला भटुरे कसे करायचे ते दाखवणार आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोले मसाला कसा करायचा ते दाखवलेलं होतं. पण त्याआधी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा. म्हणजे काय होईल, आठवड्यातून 4 रेसिपी मी अपलोड करते, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. भटुरे करण्यासाठी मी इथे 250 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, 3 चमचे दही घेतलेले, 3 चमचे रवा घेतलेला आहे, 1/2 चमचे मी बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घेतलेला आहे, 1/2 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, तेल आणि पीठ भिजवण्यासाठी मी कोमट पाणी घेतलेले. सगळ्यात आधी मी मोठ्या बाउलमध्ये मैदा काढून घेते. आता आपण त्यामध्ये मीठ घालूयात, चवीनुसार मीठ घालायचे, खायचा सोडा, बेकिंग पावडर, 3 चमचे रवा, 3 चमचे दही, 2 चमचे तेल. आता मी हाताने चांगलं मिक्स करून घेणार आहे मैद्यामध्ये. हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे. आता मी पाणी घालून पीठ भिजवून घेणार आहे. आपण दह्याचा वापर केला आहे त्यामुळे पाणी बेताचंच वापरायचं आहे. मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे. आपण अजून थोडं पाणी घालूयात. आपल्याला जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही मळायचं पीठ. आपलं पीठ भिजून झालेलं आहे. साधारण एवढं पीठ भिजवायला मला 1/2 ग्लास पाणी लागलेलं आहे. आता मी वरतून थोडं तेल घालणार आहे आणि पुन्हा छान हाताने मळून घेणार आहे पीठ. तेल लावून आपण पुन्हा पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. जेवढं आपण पीठ चांगलं भिजवून घेऊ, चांगलं मळवून घेऊ, तेवढंच आपले भटुरे खूप छान होणार आहेत. आता आपलं पीठ चांगलं भिजवून झालेलं आहे. आपण वरतून तो 1 चमचा तेल घालूया आणि हे पीठ 3 ते 4 तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आपण भटुरे करूयात. 4 तास झालेले आहेत. आता आपण पीठ चेक करूया. पीठ काढून घेते मी पोळपाटावर आणि पुन्हा आपण तेल लावून पीठ परत मळून घ्यायचं आहे. पीठ एकदम छान मऊ झालेलं आहे. पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे. आता आपण एक आपल्याला ज्या साईजचा भटोरा करायचा आहे त्या साईजचा आपण एक गोळा काढून घ्यायचा आहे. या साईजचे मी गोळे काढून घेणार आहे. आपले तेवढ्या पीठामध्ये साधारण एकाच साईजचे 9 उंडे तयार करून झालेले आहेत. आता आपण भटुरा लाटून घेऊयात. भटुरे लाटताना आपण तेलाचा वापर करायचा आहे, पीठ अजिबात वापरायचं नाही. आता आपण लाटून घेऊयात. भटुरे एकदम पातळ लाटून घ्यायचे. जर तुम्हाला असं उचलता येत नसेल तर पोळपाट फिरवला तरी चालतो. भटुरा लाटून झालेला आहे, सगळीकडनं एकसारखा लाटलेला आहे मी.
आता हा भटुरा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि दुसरा लाटून घेते. याच पद्धतीने मी दुसराही भटुरा लाटून घेणार आहे. पुन्हा तेल लावते. आपले भटुरे लाटून होईपर्यंत मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. पीठ जर व्यवस्थित मळलं तर भटुरे व्यवस्थित लाटता येतात. जर घट्ट पीठ मळलं तर मैदा असल्यामुळे पुन्हा आकसला जातो. त्यामुळे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे. हाही भटुरा लाटून झालेला आहे. ह्याच पद्धतीने मी राहिलेले सगळे भटुरे लाटून घेणार आहे. आता आपण हे तळून घेऊयात. तेल तापलेले आहे. आता आपण भटुरा तेलात सोडूया. सावकाश सोडायचा आहे. आणि भटुऱ्यावरती आपल्याला असं तेल घालून घ्यायचं आहे. आपला भटुरा एकदम छान फुगलेला आहे. मस्त झाला आहे. आता आपण तो काढून घेऊयात. आता त्याच पद्धतीने मी दुसराही भटुरा सोडून घेते. तोही आपण तळून घेऊया. भटुरा तळताना असा वरतून थोडा प्रेस करायचा आणि त्यानंतर सावकाश पलटी करायचा. एकदम छान फुगलेत. मस्त झालेत भटुरे. आपण त्यामध्ये रव्याचा वापर करतो त्यामुळे एकदम छान खुसखुशीत लागतात खाताना. हाही भटुरा आपण काढून घेऊयात. आणि ह्याच पद्धतीने मी राहिलेले सगळे भटुरे तळून घेणार आहे. आपले भटुरे तयार करून झालेले आहेत. छोले मसाल्याबरोबर खाण्यासाठी हे भटुरे तयार करून झालेत. खूप सुंदर लागतात. तुम्ही नक्की करून पहा. ह्या पद्धतीने केलेले भटुरे खूप छान होतात. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.